नमस्कार रसिक हो, प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. एका कवितेच्या चार ओळी आहेत. शिंपित केशर हळू उघडला पूर्वेने डोळा, लखलखीत त्या सोन्यावरचा जणू गुलाली शेला. मन इतकं आरसपानी प्रसन्न आहे, ठाऊके आज मी कुठे उभी आहे? आयुकामध्ये, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स. आणि रसिक हो, आजचे आपले अतिथी आहेत आदरणीय पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर, आयुकाचे जनक. खरंच भाग्यवान आहोत आपण. मनाच्या कुपीत अत्तरासारखी साठवावी अशी ही सुगंधी माणसं, ज्यांनी भारताचं नाव जगाच्या नकाशावरती अत्यंत आत्मविश्वासाने अधोरेखित केलेलं आहे. चला तर मग भेटूया आपण डॉक्टर जयंत नारळीकर यांना. सरांना भेटण्याआधी पाहूया त्यांची एक चित्रफीत. वडील महान गणितज्ञ रँगलर विष्णू वासुदेव नारळीकर आणि आई संस्कृत विदुषी सुमती विष्णू नारळीकर अशा विद्वानांच्या घरी 19 जुलै 1938 रोजी डॉक्टर नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर इथे झाला. त्यांचं शालेय शिक्षण वाराणसी इथे झालं. 1957 साली त्यांनी विज्ञानात पदवी प्राप्त करत प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केम्ब्रिज येथे गेले. तिथे त्यांनी BA, MA आणि PhDच्या पदव्या मिळवल्या. शिवाय रँगलर ही पदवी, खगोलशास्त्राचे टायसन मेडल, स्मिथ पुरस्कार आणि इतर अनेक बक्षिसं मिळवली. 1972 साली ते भारतात परतले. त्यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभाग प्रमुख म्हणून पद स्वीकारलं. 4 दशकाहून अधिक कालावधीपासून त्यांचं खगोल भौतिकी क्षेत्रात संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर सतत पुस्तकं लिहिण्याचा कार्यक्रमही चालू आहे. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजवण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्ष प्रयत्न केले आहेत. यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या यक्षांची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. वारसा हक्काने मिळालेली विद्वत्ता पुढे नेत आपल्या अद्भुत कामगिरीने भारताचं नाव जगाच्या पाठीवर कोरणारे डॉक्टर जयंत नारळीकर, कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिओरीचे संयुक्त जनक अशा जगप्रख्यात व्यक्तीची जाणून घेऊया खरी प्रतिमा. नमस्कार रसिक हो, आदरणीय सर, आपल्या प्रतिभा आणि प्रतिमामध्ये मी मनापासून स्वागत करते. आणि मंडळी, आपल्या लक्षात येईल मी का पुन्हा पुन्हा म्हणते की आपण किती भाग्यवान आहोत, कारण आज आदरणीय डॉक्टर जयंत नारळीकर सर आपल्या प्रतिभा आणि प्रतिमामध्ये आलेले आहेत. आणि खरं सांगू, आज सरांच्या आशीर्वादामुळे आपण आयुकामध्ये बसलेलो आहोत. चक्क मी इथे येताना माझं मन असं भरून येत होतं, मला इथे यायला मिळतंय. सर, मी खरंच सांगू, कसे आभार मानू, पण आभार मानून मला मोकळं नाही व्हायचं, या ऋणातच राहायचं आहे मला. 1964 साली हा भारतीय तारा जगाच्या क्षितिजावरती उदयोन्मुख झाला आणि त्याच्या तळपत्या तेजानी सगळ्यांना आवाक करून टाकलं. कोण आहे आईन्स्टाईनची थिअरी ती पुढे नेऊन त्याच्या वरचढ विचार करून सिद्धांत मांडणारा? हॉईल नारळीकर सिद्धांत, अर्थातच मी त्याचा उल्लेख करते आहे. आणि मग काय, आमंत्रणच आमंत्रण, भारतात सगळ्यांना त्यांना ऐकायचं होतं
आणि 1965 साली CSIR ने सरांना आमंत्रित केलं. मी आता बोलणार नाही, सरळ सरांकडे वळणार आहे. सर, तो डॉक्टर SN बोस साहेबांचा किस्सा सांगा ना. भारतभर लेक्चर झाली आणि आपलं लेक्चर कलकत्त्याला होतं, त्यांनी आयोजित केलेलं होतं, आणि त्यांची प्रतिक्रिया काय याची सगळ्यांना म्हणजे आतुरतेने बघत होते. आपल्या मुखातून ऐकायला आवडेल. कलकत्त्याला मी गेलो. जी सर. तेव्हा माझ्या लेक्चरसाठी चेअरमन म्हणजे SN बोस. जी सर. हे प्रख्यात शास्त्रज्ञ. जी सर. हे होते आणि खुद्द बोस आणि आईन्स्टाईन यांचं एकमेकांबरोबर झालेलं काम ते खूप प्रसिद्ध आहे. जी सर. तर बोस हे माझ्या चेअरमध्ये होते. माझं लेक्चर झालं तेव्हा ते पूर्णपणे सायलेंट होते. तर लोकांना वाटलं त्यांना काय काय बोलणार आहेत नंतर. तर सगळ्यामध्ये उत्सुकता होती. माझं लेक्चर संपल्यावर मी बसल्यावर की ते उठले आणि माईककडं न जाता त्यांनी माझ्या पाठीवर जोरात थाप मारली शाबासकीची आणि मला अशा तऱ्हेनं त्यांनी काही न बोलता जे क्रेडिट दिलं तर मिलियन वर्ड्स. हां, म्हणजे तिथं जे लोक मौजूद होते त्या सगळ्यांना ते जेस्चर फार आवडलं. आणि म्हणजे इतका तरुण शास्त्रज्ञ, अवघं 26 वर्षाचं वय असेल ना सर आपलं त्यावेळेला. हां, तर त्यावेळेला माझ्या 38 साली जन्म झाला. होय सर, होय सर. गणित करा. पण म्हणजे ना बालपणाकडे येण्याआधी मग अनेक ठिकाणी व्याख्यानांमध्ये असे अनुभव आले, म्हणजे PC वैद्य सरांचा अनुभव आहे, पण त्याच्या आधी आपण बंगलोरच्या अनुभवाकडे जाऊया सर. तो अनुभव जरा वेगळाच होता. सांगा ना सर. तर त्यामध्ये बेंगलोरमध्ये माझं लेक्चर झालं. जी सर. ती त्यालाही खूप गर्दी होती नेहमी सरकारची. मला सवय झाली की गर्दी होणार. तर अशी पण ते एकंदर लेक्चर ठीक झालं. नंतर काहीतरी 10-11 वर्ष नंतर मी वेगळ्या कारणाने त्यावेळी मुंबईत होतो आणि माझ्या मुलीला गीताला ॲडमिशन पाहिजे होती सेंट्रल स्कूलमध्ये. बरं. परंतु मी लास्ट प्रायोरिटीमध्ये होतो. तर ते प्रिन्सिपल काय म्हणाले की तुम्हाला मी देऊ इच्छितो परंतु मला माझे हात आता बांधलेले आहेत. मध्ये बोलते म्हणून माफी मागते. म्हणजे ही सरांची नम्रता आहे. पण ते लास्ट प्रायोरिटी रसिको एवढ्यासाठी म्हणाले कारण नेव्हीच्या लोकांना प्राधान्य होतं तिकडे असं आपण म्हणतो. नेव्हीच्या लोकांना नंबर 1, नंतर ट्रान्सफरेबल सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज त्यांच्या मुलांना नंबर 2. जी सर. असंच करत करत तिसऱ्या किंवा चौथ्या पायरीवर मी तर ठीक आहे. तर ते म्हणाले तुम्ही प्रिन्सिपल नाही तर आपले कमिशनर ऑफ एज्युकेशन इनचार्ज ऑफ सेंट्रल स्कूल त्याला पत्र लिहा आणि त्यांनी जर तुम्हाला सपोर्ट केलं किंवा त्यांनी अप्रुव्हल दिलं तर मग मला काहीच प्रॉब्लेम नाही येणार. मला इतकी कमाल वाटते त्यांनी मागणं तुमच्याकडे. नाही, मग मी त्याप्रमाणे पत्र लिहिलं आणि म्हटलं काही परिणाम होतो न होतो काय माहीत नाही, आपण आपलं काम करायचं. त्याप्रमाणे मी पाठवलं आणि 1-2 दिवसांनी कारण ते मुंबईतच होतं पण 2 दिवसांनी मला फोन आला आणि खुद्द त्या कमिशनर साहेबांचा. ते म्हणाले की तुम्ही 10 वर्षापूर्वी बेंगलोरमध्ये एक भाषण दिलं तर त्यावेळी मी विद्यार्थी होतो. ते भाषण ऐकलं फार मला आवडलं आणि म्हटलं तुमच्याशी संबंध केव्हा तरी आला तर बरं होईल असं वाटलं. तर आता तुमचं पत्र मिळालं तर तुम्हाला जे हवं आहे ते मिळालं आहे असं समजा. केलेलं आहे सगळे व्यवस्था. रसिका हो, 10 वर्षांनीसुद्धा कमिशनर ऑफ एज्युकेशन त्यांनी साठवले होते ते शब्द. माझी काय स्थिती असेल कल्पना करा. मी म्हणजे मनात
साठवते आहे हे क्षण, हे भाग्यवान क्षण, जी अवस्था माझ्या प्रतिभा आणि प्रतिमाच्या प्रत्येक प्रेक्षकाची आज असेल. सर, अहमदाबादच्या अनुभवाकडे जाऊया ना. अहमदाबादला लेक्चर होतं आणि अहमदाबादला वैद्य होते. माझं लेक्चर होतं जी, गर्दी होती ॲज युजल. तर त्या लेक्चरनंतर तिथं पी सी वैद्य म्हणून प्राध्यापक जी, जिथे माझ्या वडिलांचे पहिले विद्यार्थी होते आणि आता ह्याच्यावरती गेले, जवळजवळ टॉप लेवलला पोचलेले होते. आणि त्यांनी मला लेक्चर संपल्यानंतर म्हटलं की मला काही प्रश्न आहेत तर ते आपण डिस्कस करूया आता. जी सर. तर ती सगळी गर्दी निघून गेल्यानंतर मग ते मला त्यांच्या ह्याच्यात घेऊन गेले, त्यांच्या ऑफिसमध्ये. जी सर. तिथं त्यांचे काही विद्यार्थी येऊन बसले ते आणि त्यांच्या देखत माझं एक लहानसं भाषणच झालं म्हणा बौद्धिक त्यांनी घेतलं. त्यांनी विचारलं की अमुक तुम्ही कसं म्हटलं, त्याचं काय कारण वगैरे. तर अशा तऱ्हेनं कोणी मुद्दाम विचारलेले प्रश्न मला त्या आवडायचं. खरं आहे. रसिक हो, इथे जरा अधोरेखित करते की त्यांच्यापेक्षा वयाने कितीतरी वडील असलेली विद्वान मंडळी डॉक्टर एस एन बोस आणि डॉक्टर पी सी वैद्य यांनी आवर्जून सरांना बोलवलं आणि हा म्हणजे रँगलर सिद्धांत मांडणारा शास्त्रज्ञ, तरुण शास्त्रज्ञ, त्यांच्याकडनं ते कसा विचार करतायत हे जाणून घेतलं. पी सी वैद्य सरांचा उल्लेख झाला आहे. इथे एक गोष्ट आपल्याला सांगते की आदरणीय सरांच्या सौभाग्यवती डॉक्टर मंगलाताई नारळीकर याही त्यांच्या शिष्या होत्या आणि त्याही सुवर्ण पदक विजेत्या होत्या. घरामध्ये डोकावती आहे म्हणून मॅडमचा उल्लेख केला. आपल्या लहानपणी म्हणजे आपण दोन बंधू आणि आपले वडील आणि मातोश्री सुमतीताई हे सुद्धा दोघंजणं म्हणजे महाराष्ट्राचं वैभव आहे हे कुटुंब. तर थोडंसं बालपणाबद्दल सांगा ना सर. एकंदर त्यांच्याबद्दल अगदी म्हणजे मला तो किस्सा ऐकायचा आहे. आई रुसली आणि रागावली की काय करायची. तुमची आई रुसली तुमच्यावर रागावली की त्या तुम्हाला नाही ओरडायच्या. नॉर्मली ओरात्य मुलगा असला तर त्याला बंद करून ठेवतात. तुम्ही होतात सर, तुम्ही होतात खोडकर. मी सांगतो आम्ही व्रात्यपणा केलेला आहे. तर व्रात्यपणाबद्दल आम्हाला जी शिक्षा आमची आई द्यायची म्हणजे ताई, तिने स्वतःलाच बाथरूममध्ये कोंडून घ्यायची आणि मग आम्हाला वाटायचं हे काय झालं, आपल्या वागण्यामुळं अशी ती गेली. तर त्या तऱ्हेनं मग ते आम्ही हे मागायचं, एक एसेन्शियली क्षमा मागायचं का की आम्ही आता चांगले वागू वगैरे वगैरे. बाहेर ये, मग ती बाहेर यायची. आणि सरांच्या वडिलांबद्दल सांगते, फळे ठेवले होते त्यांच्यासाठी घरामध्ये, फिजिक्स आणि केमिस्ट्रीची लॅब निर्माण केलेली होती. आणि फळ्यावरती तुमच्या मामांचा किस्सा सांगा ना रसिक प्रेक्षकांना. मोरू मामांचा, मोरू मामांचे एक आव्हानात्मक प्रश्न लिहायची पद्धत होती. त्यांनी आमच्या घरी ते राहायला आले, ते याच्याकरता ते एम एस सीची डिग्री करता ते अभ्यास करत होते. बरं. तर बनारसमध्ये तर आमच्या घरी दोन बोर्ड्स होते, ब्लॅक बोर्ड. तर त्यांनी विचारलं हे कशासाठी आहे. तर मी म्हटलं की आम्ही काही चित्रबित्र काढावीत, मॅप्स काढावेत. तर माझ्या वडिलांनी, आमच्या वडिलांनी ते करून घेतलं. तर ते म्हणाले मी त्याचा वापर करू का तो लहान बोर्डचा. मी म्हटलं जरूर करा, मी अगदी उदारपणे तर त्यांनी तर काही वेळ गेल्यानंतर मी पाहिलं तर त्या लहान बोर्डवरती लिहिलेलं होतं चॅलेंज प्रॉब्लेम फॉर जे व्ही एन. जे व्ही एन म्हणजे जयंत विष्णू नारळीकर. ओ. तर त्यांच्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी हा चॅलेंज प्रॉब्लेम आहे.
क्या बात है। तो मैं खाली प्रॉब्लेम दिलेला होता, मी म्हटलं हा प्रॉब्लेम याचं मी काय करायचं, तर तू सोडव त्याच्यात म्हटलं, आणि हा तुला आव्हानात्मक आहे प्रश्न की जर तू सोडवलास तर मी हरलो असं मान्य करीन, आणि जर तू सोडवू शकला नाहीस आणि माझ्याकडे आलास तर बरं सांगा कसं सोडवायचं ते, तर मग त्याप्रमाणे मी जिंकलो असं असं होईल म्हणाले। तर मी म्हटलं बरं बघतो, काही टाईम लिमिट आहे का, तर नाही म्हणाले, हवं तितका वेळ घे, नाहीतर परीक्षेत कधी कधी 3 तासाचा तसं काही नाही, मग तुला जेव्हा करायचं असेल तेव्हा सोडव। मग अर्थात तो बोर्डवरती आहे म्हटल्यावर मला चैन पडायचं नाही, तू सोडवलाच पाहिजे, नुसता तुम्ही काय होणार। मग मी शेवटी तो सोडवला जी, आणि मला वाटतं त्याला त्यासाठी 1 आठवडा गेला असेल, पण तो सोडवलेला बरोबर होता आणि त्यांनी मला शाबासकी दिली, तू जिंकलास। वा, आणि ही जिंकण्याची सवय लागली कारण अशी चॅलेंजेस समोर देत गेले, घरचं वातावरण इतकं पोषक होतं, पोटभर गप्पा मारायच्या आहेत। पण मी खरं सांगू, या सुगंधाला सुरुवातीपासून झाली पाहिजे म्हणून हा बालपणात डोकावण्याचा अट्टहास होता। एका ब्रेकची वेळ झाली आहे, छोटासा ब्रेक घेऊया आणि परत गप्पा मारूया आदरणीय सरांशी। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपल्यामध्ये आणि सरांमध्ये अंतर म्हणून उभी राहत नाही, सरळ सरांकडे वळते। सर, शाळेबद्दल सांगा ना, बनारसच्या शाळेमध्ये होतात त्यातल्या काही आठवणी। बनारसमध्ये आम्ही वयाची पहिली 19 वर्ष तिथं बनारसमध्ये घालो। बरं, तर शाळा आणि कॉलेज हे दोन्ही तिथं झालं असं म्हणायला हरकत हो ना। तर शाळेमध्ये पहिली गोष्ट सांगायची म्हणजे हिंदी मीडियम होती। अच्छा, म्हणजे हिंदी माध्यमातून शिकलात आपण। हो, मी मराठी घरी बोलायचो हो, परंतु जास्त करून बाहेर हिंदी। बरं, तर आणि हिंदी भाषेत विज्ञान शिकून काही मला त्रास झाला नाही हे आवर्जून सांगावं असं वाटतं, की एकंदर तुम्हाला जी भाषा मातृभाषेसारखी वाटते त्या भाषेमध्ये तुम्ही विज्ञान शिकावं, गणित शिकावं असं मला वाटलं। बरोबर। तर त्यानंतर अर्थात काही शाळेतले किस्से। हां, तर शाळेमध्ये मी 8वी 9वीमध्ये असताना जी सर, मी प्रिफेस होतो, प्रिफेक्ट म्हणजे मॉनिटर सारखं। तर मी तर वर्ग सांभाळायचा जर कोणी टीचर नसले तर वगैरे। तर असंच एकदा शेवटचा पिरियड होता तो ड्रिलचा, म्हणजे पीटी ज्याला फिजिकल ट्रेनिंग। तर मी ते टीचर आले नाहीत, तर बाकीचे मुलं म्हणायला लागले आता शेवटचा तास आहे, घरी जाऊया, कशाला थांबायचा, तर उगीच बसून राहण्यापेक्षा। तर मी विचार केला आणि एक विद्यार्थ्याला पाठवलं चौकशी करायला, तर ते तो परत म्हणाला की कोणी येणार नाही, टीचर येणार नाही आहेत, आपण इथं बसलो ते असेच बसत राहायचं का। तर शेवटी सगळ्यांनी गिल्ला केला आणि मी म्हटलं बरं जाऊया आपण सगळे, शाळा सोडून दिली, क्लास वर्ग सोडून। तर आम्ही त्या दिवशी अर्थात एक 1/2 तास पाऊण तास एक्स्ट्रा मिळायला खेळायला, म्हणून ते बरं वाटलं। दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या नेहमीच्या वेळी घरी जेव्हा शाळेत गेलो तेव्हा मला हेडमास्टरनी बोलावलं आणि तर बाकीची मुलं म्हणायला बहुतेक काल आपण गेलो त्याच्याबद्दल असणार आणि ह्याला काहीतरी शिक्षा मिळेल। तर ते सगळे हळूच बघत होती काय असे पळून जातो ना पळाले आता शिक्षा घ्यायला एकटा। तर मी ऑफिसमध्ये गेलो त्यांच्या जी सर, त्यांनी सगळं सांगितलं, मुख्य म्हणजे की त्यानंतर जेव्हा आम्ही सगळे गेलो घरी त्यावेळी ते स्वतः पिरियड घ्यायला आले ते,
आणि कोणीच तिथं नव्हतं आणि तिथला जो नोकर असतो त्यांनी सांगितले सगळे घरी पळाले म्हणून. तर असं घरी कसा पळाला तुम्ही, कोणाची तरी परवानगी यायला पाहिजे. तर मी म्हटलं मला वाटलं प्रिफेक्ट म्हणून मला पॉवर आहे. तर ते म्हणाले नाही तसं नाही, ती पॉवर टीचरच देऊ शकतात. तर आणि ते म्हणाले तू हे लक्षात ठेव की जेव्हा तुला जास्त अधिकार मिळतात तेव्हा तुला रिस्पॉन्सिबिलिटी सुद्धा जास्त असते. तेव्हा तू तरी निदान जायला नको होतं बाकीचे पळाली तरी. तर एवढंच त्यांनी सांगून त्यांनी काही शिक्षा विक्षा केली नाही. पण किती विशेष आहे ना असे गुरुजन घडवतात मग मुलं. त्याचा परिणाम माझ्या डोक्यात कायमचा झाला, जबाबदारीची जाणीव. तर मी बाहेर आल्यानंतर ते मुलं काय शिक्षा केली, म्हटलं काही नाही केली. त्यांना बाकीचं सांगितलं नाही मी, अवाकच झाले असतील कसा काय निसटला ना. पण त्या मुलांना आयदर बरं तरी वाटला किंवा त्यांना. पण तुम्हाला मात्र एक गुरुमंत्र मिळाला बरोबर. बनारसच्या शाळेनंतर म्हणजे आपण केम्ब्रिजला गेलात, 19व्या वर्षी आपण तिकडे गेलात, म्हणजे गणिताची गोडी तर होतीच होती. तिकडची शिक्षण पद्धती आणि आपली शिक्षण पद्धती ह्याच्यात खूप फरक आहे का हो सर? हो सांगा ना. त्याच्यामध्ये मी गणिताचा ट्रायपॉस करता गेलो, म्हणजे गणिताची परीक्षा द्यायची. होय सर. तर त्यामध्ये एकंदर 3 का 4 वर्षाचा तो कोर्स असतो जी संबंध करायला. तर त्यांनी मला सांगितलं की 4 वर्ष लागतील तुला डिग्री मिळायला आणि माझी स्कॉलरशिप 3च वर्षाकरता होते. बरं. तर मी त्यांना म्हटलं की 3 वर्षात मी ते करू शकतो का 4 वर्ष. ते म्हणाले करू शकतोस, म्हणजे रूल्स परमिट ट्रू की आयदर मग तुम्ही पहिले 2 वर्षाचं 1 वयाचे करा किंवा शेवटच्या 2 वर्षाचं 1 वर्षात करा. तर माझ्या वडिलांनी सजेस्ट केलं दुसरा ऑल्टरनेटिव्ह शेवटच्या ह्याच्यात. बरं. तर मी तसं करू का विचारलं तर आमचा जो टीचर ट्युटर होता तो म्हणाला की ते अवघड जाईल शेवटच्या ह्याच्यात 2 करायचे. आत्ता तुला बऱ्यापैकी प्रोग्रेस बनारसमध्ये झालेला आहे तेव्हा तू पहिल्या वर्षी 2 परीक्षा दे. जी. तर त्याप्रमाणे मी 2 वर्ष तिथं 1 वर्षात करून दाखवले. बरोबर. आणि त्याला जो आपण चांगला रिझल्ट पहिला हे म्हणायचं ते त्याच्यात त्यांनी मिळाले मला. वा. तर तिथं अर्थात रँकिंग जाहीर करत नाहीत. बरं. पण फर्स्ट क्लास मिळाला एवढं सर्वोत्तम श्रेणी. तर मी तिथं पद्धत अशी आहे की सकाळी 9 वाजता बरोबर सिनेट हाऊसमध्ये चेअरमन ऑफ एक्झामिनर पास झालेल्यांची लिस्ट वाचून दाखवतो. बरं. आणि तर फर्स्ट क्लासमध्ये कोण आले, मग सेकंड क्लासमध्ये कोण आले. तर आणि तुम्ही खाली उभं राहून ते ऐकायचे आणि नंतर ते रिझल्ट्स ते खाली फेकणार. ओ. वरून फेकता खाली. तर ते हवेत उडत उडत खाली येतात. तुम्ही ते कागद तो त्याचा संबंध लोकांचा दिलेला आहे ते तुम्ही घेऊ शकता. ते तो फ्री कॉपी घेऊन जाऊ शकता. तर ज्यांचे नंबर चांगले असतील त्यांना ते ठेवायला आवडतं. ज्यांचे नंबर विशेष त्यांच्यासाठी तो पतंग आपल्याला थर्ड क्लास मिळाला म्हणून सांगायला कोणी ठेवणार नाही ते. तर त्याप्रमाणे ते करायचे. जी सर. तर ते झाल्यानंतर मी जाऊन जवळच पोस्ट ऑफिस होतं तिथून टेलिग्राम पाठवला केबल माझ्या वडिलांना. आणि ॲक्च्युली ते मामांच्याकडे आलेले होते, वसंत मामांच्याकडे पुण्यात. तर मी तिकडं टेलिग्राम आणि डबल फर्स्ट म्हणून एवढंच लिहिलं.
मानाचा मुजरा आहे सर. कारण दोन्ही परीक्षात मला पहिला मिळाला. वा सर, वा तर सर. ते वाचून त्यांनी उलट टेलिग्राम केला कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणून. तर जेव्हा मी तो मेसेज द्यायला गेलो तो त्यावेळी जो तार मास्तर होता त्यांनी हात पुढं करून शेक हँड कॉंग्रॅच्युलेशन्स म्हटलं. तर ते तो मेसेज वाचून तर अशा तऱ्हेनं दरवर्षी फर्स्ट क्लास जेव्हा मिळायचा तेव्हा मी त्या ह्याच्याकडे जायचो केबल आणि तोच माणूस असायचा आणि दरवर्षी माझे डोळे भरून येतात आता काय मिळालं तुला. पण एकंदर ती केम्ब्रिजची प्रथा होती सर. रँगलर तिथेच झाला. हा, रँगलर ही फर्स्ट क्लास ज्यांना मिळालेला असतो जी त्यांना मिळालेल्या त्यांना रँगलर म्हणतात जी. दुसऱ्या तिसऱ्या वर्षाचा. बरं. तिसऱ्या वर्षामध्ये फर्स्ट क्लास मिळालेले. वा. तर त्याप्रमाणे पूर्वी काय करायचे त्यांच्यामध्ये रँकिंग करायचे. बरं. मग सिनियर रँगलर म्हणजे टॉप मोस्ट. हां. पहिला, नंतर सेकंड कोण, थर्ड कोण. तर जो पहिला यायचा त्याला खूप महत्त्व मिळायचं आणि बरेच वेळा तो पहिलावाला विशेष नंतर करायचा काही नाही आणि बाकीचे पुढं यायचे. तर शेवटी गणिताच्या डिपार्टमेंटने असं ठरवलं की हे रँगलर्सचं रँकिंग नाही करायचं, नुसतं लिस्ट करायचं. बरं. तर त्याप्रमाणे मी माझं रँगलरच्या याच्यामध्ये होतं कारण फर्स्ट क्लास होता. तर पण मला कुतूहल होतं की माझं रँकिंग काय होतं. तर माझा ट्युटर होते त्यांना भेटायला गेलो. जी सर. ट्युटरनी मला कॉंग्रॅच्युलेशन्स थँक आणि असं वगैरे केलं की चांगलं तुझा रिझल्ट आहे. तर मी म्हटलं विचारलं की मला माझं रँक काय होतं ते समजू शकेल का. तर ते हसले. ते म्हणाले की ते सांग जाहीर केलं जात नाही जरी आम्हाला मला कळलेलं आहे तरी मी सांगू शकत नाही. तर मी जरा थोडासा हे झालो हिरमुसलो. तर ते म्हणाले की यू कुड नॉट हॅव डन बेटर. तर म्हणजे नरोवा कुंजरोवा करे. तर नंतर त्यांना वाटलं आपण जास्तच बोललो का म्हणून ते परहॅप्स यू कुड हॅव डन बेटर. तर मला ते एकंदर ऐकून ते पहिल्या ह्याचं कारण म्हणजे माझं पहिली रँक होती आणि आय कुड हॅव डन बेटर म्हणजे पहिल्या रँकमध्ये सुद्धा जास्त मार्क मिळू शकले असते. वा. असं तर त्या दृष्टीनं ते दोन्ही वाक्य. तर पुष्कळ वर्षांनी म्हणजे गेल्या वर्षी मला कोणीतरी सांगितलं की 1909 नंतर त्यांनी जी प्रथा बंद केली ती जरी तरी अनऑफिशियल रँकिंग असायचं तर ते काही लोकांच्या बाबतीत माहीत झालेलं आहे. बरं. त्यामध्ये माझं नाव होतं. तर माझं पहिला नंबर आलेला त्या वर्षी. वा. पण हे अनऑफिशियली समज खरंय. मलाही थांबावंसं वाटत नाही पण ब्रेकची अपरिहार्य वेळ झाली आहे त्यामुळे ब्रेक घ्यावा लागेल मला. पण ब्रेकमध्ये जाण्याआधी एक माझ्या वाचनात आलेलं फक्त सर सांगते की सई परांजपेंचे वडील तेही रँगलर होते ना. हा नाही, सई परांजपेंचे आजोबा. आजोबा. आजोबा रँगलर होते आणि त्यांनी तुम्हाला उचललेलं होतं हातामध्ये आणि लहान म्हणजे तो फोटो आहे. हो, तो फोटो. आणि तेव्हा ते म्हणाले होते रँगलर इन रँगलर्स हँड्स. जणू काही भविष्याचं भाकीत केलेलं होतं. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि परत प्रतिभा आणि प्रतिमामध्ये सरांशी गप्पा मारूया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत करते प्रतिभा आणि प्रतिमामध्ये. आणि काय बोलू, ज्यांची प्रतिभा आणि प्रतिमा इतकी उत्तुंग आहे, सूर्यप्रकाशा इतकी प्रेरक आहे, त्या आदरणीय सरांकडे वळते. सर, केम्ब्रिजमध्ये सर फ्रेड हॉईल
यांच्याबरोबर आपण भरपूर काम केलं, म्हणजे ग्रॅव्हिटेशन सिद्धांत थोडंसं त्याच्याबद्दल, म्हणजे माफ करा मला, मी अगदीच मॉन्टेसरीच्याही खालच्या लेवलवरती आहे, पण मला त्याच्याबद्दल थोडं ऐकायचं आहे, आमच्या प्रेक्षकांनाही ऐकायचं आहे. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे प्रथम मी त्यांच्याकडे विद्यार्थी म्हणून PhD करता गेलो. जी. त्यात पहिली तीन वर्ष त्याच्यात गेली केम्ब्रिजमध्ये. हां, केम्ब्रिजमध्ये सगळं केम्ब्रिजमध्येच होतं. बरोबर. आणि त्यानंतर त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉनॉमी, थिओरेटिकल ॲस्ट्रॉनॉमी म्हणून सुरू केली स्वतःची. हां, ह्याच्यामध्ये केम्ब्रिज विद्यापीठात. बरं. पण त्यांनी सगळं त्याच्या मागं मेहनत होती ती ऑइलची होती. तर अशा तऱ्हेचं मॉडर्न अप्रोच असलेली संस्था ॲस्ट्रॉनॉमी करता पाहिजे असं त्यांना वाटत होतं. आणि त्यांनी पुष्कळ विरोध लोकांचा विरोध असतानाही ती आणून बसवली. तर आणि तिथं पहिली एक 7-8 वर्ष मी काम करत होतो. जी. त्यावेळी त्यांच्याबरोबर आणखी काम बरंच काम झालं. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे एकंदर विश्वामध्ये आपण लांबची निरीक्षणं घेतली त्याला कॉस्मॉलॉजी म्हणतात. बरं. विश्वरचनाशास्त्र म्हणजे. जी. असं तुम्ही सूर्याचे स्टडी करत असला तर ते ॲस्ट्रोफिजिक्सचा एक भाग होतो. बरं. तर अशा तऱ्हेनं कॉस्मॉलॉजी विषय मी हाताळला त्यांच्या गायडन्सखाली. आणि त्याचे पुष्कळ वेगवेगळे आस्पेक्ट्स होते. त्यामध्ये एक इनर्शियावर होता, म्हणजे आता हे स्टूल इथं आहे हे हलवायचं झालं जोर लागतो, पण तो ग्लास त्याच्यावर आहे तो हलवायचा असला तर आपण सहज हलवू शकतो, कारण ग्लासचा इनर्शिया कमी आहे या मोठ्या हे टेबलापेक्षा. तर हे जे इनर्शिया हा जो गुण आहे हा न्यूटननी पहिल्यांदा आपल्या सिद्धांतात घातला. आणि प्रश्न होता की तो जो इनर्शियाचा गुण आहे तो कशामुळे आला, त्याबद्दल न्यूटनला काही भाष्य केलं नाही. आणि लोकांनी वेगवेगळ्या तऱ्हेनं त्याचा अर्थ लावला. तर आइन्स्टाईननं प्रयत्न केले तर त्यालाही ते तितकं जमलं नाही. बरं. तर त्यामध्ये हॉईल आणि मी पण काम केलं. जी सर. आणि इनर्शियाला एक वेगवेगळ्या प्रकारचं कारण देऊन की इतर पार्टिकल्स, इतर वस्तू विश्वात मौजूद असेल तर अमुक एका वस्तूला इनर्शिया मिळतो. जर एम्प्टी युनिवर्स असलं तर इनर्शिया असणार नाही असं आमचं भाकीत होतं. तर त्यामध्ये आपण पुढे गेलो की त्याचा संबंध रिलेटिव्हिटीशी येतो. जी सर. आणि आइन्स्टाईनला वाटत होतं की रिलेटिव्हिटी थिअरीमध्ये हा गुण येईल. बरं. परंतु म्हणजे इनर्शिया कसं ते समजून घ्यायचा. जी. तर त्याला मार्क्स प्रिन्सिपल म्हणतात. जी सर. की विश्वामध्ये इतर पदार्थ असले तर तुम्हाला इनर्शिया मिळतो. तर ही मार्क्सनं मांडलेली कल्पना त्यांनी स्वतः त्याचं गणितीकरण केलं नव्हतं. बरं. हां, ते त्यांनी त्याचं सोडून दिलं. जी. आइन्स्टाईनने प्रयत्न केले ते त्यांनी नंतर सोडून दिलं. काही लोकांनी प्रयत्न केले आणि वेगळी उत्तरं काढली. आम्ही पण एक उत्तर काढलं असं म्हटलो. आणि त्या एकंदर त्याचं आपण कसं ऑब्झर्वेशन घेऊ शकू तर त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की विश्वामध्ये जी वेगवेगळ्या आकाशगंगा आहेत त्या एकमेकापासून दूर जातात. बरं. तर हे दूर जातात हे कसं होतं, त्यांचं वर्णपट म्हणजे स्पेक्ट्रम घेतला तर त्या स्पेक्ट्रमवरनं आपण सांगू शकतो की ज्याच्या स्पेक्ट्रम तो आहे ती वस्तू आपल्या जवळ येते का लांब जाते. तर लांब जाते असं केलं
तर त्यावरून आपल्याला एक्सपँडिंग युनिव्हर्स ही कल्पना आली होती. आणि आता ती एक्सपँडिंग युनिव्हर्स ही कल्पना आणखी पुढं येऊन त्याचं हे जे वर्णपट सरकण्याचा गुण आहे हो तो कशामुळं आला ह्याचा अभ्यास आम्ही करत होतो. आणि त्या दृष्टीनं आम्ही एक प्रिडिक्शन केलं होतं. तर ते प्रिडिक्शन मला काल समजलं की ते प्रिडिक्शन सापडलेलं आहे. म्हणजे आमचा संबंध नाही परंतु काही लोकांनी त्याचं काम त्यावर काम केलं आणि त्यांनी काय निष्कर्ष काढला की हे जे हेच बरोबर होतं हे होतं हॉईल नारळीकर सिद्धांत त्यांचं जे प्रिडिक्शन होतं जी ते बरोबर आहे. वा तर ते एक प्रकारचं समाधान वाटतं. पुन्हा एकदा समाधान सर. पण म्हणजे आपण तिकडनं दोन कन्यारत्न होती आपल्याला आपण सेटल्ड होतात तिथे इतके शिकलात म्हणजे लोकांना हवे हवे होतात परदेशामध्ये तिथे गीता आणि गिरीजा दोघी झालेल्या होत्या ना. पण तरी आपण चौघांनी म्हणजे उभयतांनी आपण दोघांनी भारतात यायचं का ठरवलं सर? त्याचं मूळ कारण म्हटलं तर ज्याला वैयक्तिक म्हणतात पर्सनल तरी काय आमची मुलं त्यावेळी दोन मुली होत्या त्या एक काही महिन्याची आणि एक दोन वर्षाची अशी. तर त्या त्यांची वाढ एकंदर भारतात व्हावी म्हणजे आपली जी संस्कृती आहे ती त्यांना त्यांच्यामध्ये पूर्णपणे दिसेल. जर आपण बाहेरपास शिकत राहिलो तर ही आपली संस्कृती दूर जाते असं वाटतं. तर ती एक कल्पना होती. आणि म्हणजे जर आपलं माझं काम भारतात होऊ शकत असलं तर मग कांदकरे करानं असं. तर त्याप्रमाणे तो एक होता. आणि माझे आई वडील आता वडील रिटायर झाल्यापासून त्यांना असं वाटायला लागलं की आपल्या जवळ कोणीतरी यंगर जनरेशनचं असावं. पण सर खरंच कौतुक आहे खरंच विशेष आहे. आणि हा प्रश्न ना मंडळी मी आवर्जून विचारला अरे जग ज्यांच्या पायापाशी होतं जे जगाला म्हणजे अवकाशापर्यंत घेऊन जाण्याची झेप धमक क्षमता तैल बुद्धिमत्ता ज्यांच्याकडे होती पण त्यांना असं वाटलं नाही संस्कार आणि पितृमातृऋण हे फार महत्त्वाचं आहे. खरंच कौतुक आहे आदरणीय सरांचं आणि मॅडमचं सुद्धा की ते दोघं जण भारतात परत आले. पण इथे आल्यावर सुद्धा आपण TIFR म्हणजे मुंबईत असताना निर्माण त्याच्यात काम केलं आपण त्याच्याबद्दल सांगा कारण मला आयुकाच्या निर्मितीकडे सुद्धा यायचं आहे. तर मी TIFR असताना पहिल्यांदा माझं जे काम असायचं ते रिसर्च व्यवस्थित झालं. असे एक 10-12 वर्ष गेल्यानंतर हळूहळू आपल्याला वाटायला लागतं की आपल्याकडे जे ज्ञान आपल्याला मिळालं ते शेअर करावं. तर आपले स्टुडंट असतातच पण शिवाय आपण बाहेर भाषणं वगैरे देऊन करावं. तर त्याप्रमाणे मी विज्ञान प्रसाराचं बरंचसं काम केलं. ते सुद्धा हॉईल कसं करत होतं ते पाहिल्यामुळं मला ती शैली कशी वापरायची वगैरे ते लक्षात यायला लागलं. आणि दुसरं म्हणजे त्यांनी सायन्स फिक्शन गोष्टी लिहिल्यात तर मला ते पण करावं असं वाटलं. आणि म्हणून मी मराठीतून विज्ञान कथा लिहायला सुरुवात केली. तो कप्पा लिखाणाचा आपल्या पुढच्या सेक्शनसाठी राखून ठेवला होता कारण मला तरुणाईकडे मुलांकडे यायचं होतं. आत्ता माझी अशी विनंती होती तुमची परवानगी असली तर आपण मुंबईहून पुण्याला येऊया आणि आयुकाकडे येऊया जिथे आपण आज बसण्याचं भाग्य आम्हाला दिलं आहे. तर सांगायचं तात्पर्य हे की TIFR काम करताना हे विज्ञान प्रसार वगैरे हे तितकं योग्य प्रमाणे करता येत नव्हतं. बरं.
तर अशी वेगळी संस्था जर असली जिथं विज्ञान प्रसारालाही महत्त्व आहे तर मला हवी होती. अशा वेळी युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन चे जे मुख्य यशपाल म्हणून त्यांनी मला गाठलं आणि म्हणाले की आम्हाला एक अशी संस्था सुरू करायची आहे ज्याचा भारतातल्या सगळ्या विद्यापीठांना प्रयोग करता येईल किंवा ज्याचा वापर करता येईल. जी सर. तर अशी संस्था म्हणजे इंटर युनिव्हर्सिटी सेंटर आणि ॲस्ट्रॉनॉमी ॲस्ट्रोफिजिक्स या विषयामध्ये त्यांनी तुम्हाला या संस्थेकडे यावं. तर मी मला त्यांनी सांगितलं तू ही संस्था कशी असावी वगैरे याच्याबद्दल एक रिपोर्ट करून दे. तर मी रिपोर्ट करून दिला आणि म्हणाल की तुम्ही जर का स्थापन करणार असला तर ही सगळी कंडिशन्स तुम्ही बघा होत आहेत की नाही. त्यांनी सगळं वाचून तर मला फोन केला. ते म्हणाले की मी वाचलं सगळं, मी ते सगळं पास करीन, अप्रूव्ह करीन एका अटीवरून. तर काय अट आहे? की तुम्ही याचे संचालक झालं पाहिजे. तर म्हणजे सुरुवातपासून ती संस्था माझ्या निदर्शनाखाली सुरू होते. चौथं बाळ ना सर हे पण. तर मी म्हटलं की विचार करून सांगतो. तर पण तो लवकर विचार कर आणि आलास तर ज्याला आपण मराठीत म्हणतो दोर कापून आला पाहिजे. बरं, म्हणजे टी आय एफ आर सोडून ये. हां, म्हणजे ते म्हणाले की बरेच लोक टी आय एफ आर सोडून जातात काय अमुक अमुक करायला आणि नंतर परत येतात की आम्ही काही तिथं नांदू शकत नाही. तर तसं परत यायचं नाही, ते तिथं तुम्ही कायमचे त्याच्यात केला पाहिजे. मी विचार करून सांगितलं ठीक आहे मी तयार आहे करायला. ऑलवेज रेडी फॉर चॅलेंजेस. आयुकाची सुरू स्थापना करायला मला आमंत्रित केलं आणि हे आयुकाचं भव्य रूप आज आम्ही पाहिलंय. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी पाहिलेलं असेल आणि ज्यांनी पाहिलं नाही ते आमच्यासारखे भाग्यवान आहेत की पहिल्यांदा बघतील. एक प्रश्न सर नेहमी विचारला जातो आणि तो असा आहे की जीव फक्त पृथ्वीवरच आहे की म्हणजे त्याच्यातही आपण खूप काम केलेलं आहे. थोडस थोडक्यात उल्लेख करायचा तर याबद्दल अजून आपल्याकडं पुरावा म्हणून काही नाही. तो कसा मिळवायचा याबद्दल मात्र प्रयत्न चालू आहेत. जी खुद्द आमच्याच पण एक संबंध त्याच्यामध्ये आहे. हो. तो म्हणजे असं की आम्ही बलूनमधनं वर एक 40 किलोमीटर उंचीवर तिथली हवा गोळा करणारं यंत्र तयार केलं. बापरे. तर 40-50 किलोमीटर उंचीवर जाऊन तिथली हवा घेऊन ती परत खाली यायचं आणि मग त्या हवेत काही जीवाणू आहेत का ते पाहायचं. बर. तर आम्हाला जीवाणू सापडले. तर प्रश्न असा की हे जे जीवाणू हे कुठून आले? परग्रहावरून आले. परग्रहावरून आले का खालचेच वर गेलेले? बरं. उडी मारून म्हणा किंवा उडी उंच. पण 40 किलोमीटर इतकं वर जाणं जरा असंभाव्य वाटतं. जी सर. परंतु आणखी पुरावा मिळवणं आवश्यक आहे. त्या दिशेनं आमचं काम चालू आहे आणि मला असं वाटतं 1-2 वर्षांमध्ये पुरावा मिळावा. त्याच्यावरनं जर ते दिसलं की वर टेल ऑफ कॉमेट म्हणतात ते. हां हां. कॉमेटच्या शेपटीवरती बसून हे जीवाणू इथं आले आणि कॉमेट सूर्याच्या जवळ आलं की पृथ्वीच्याही जवळ आलं की त्याची जी टेल असते त्या टेलमध्ये ते जीवाणू असतात. बरं. ती टेल पृथ्वीच्या वातावरणाला घासून ते जे जीवाणू आहे तिकडं ट्रान्सफर करते. बरोबर. आणि ते खाली पडतात, ते आपण गोळा करतो. बरोबर. तर अशा तऱ्हेनं जीवाणू येतात. तर आम्ही ज्या स्टेजला ते पकडले
ते खाली येण्यापूर्वी ते वरती आहेत. तर आम्हाला अजून हे कन्क्लुझिव्हली दाखवायचे जी सर की असं होणं शक्य आहे. वा, एका ब्रेकची वेळ झालेली आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि परत सरांची गप्पा मारूया. अल्पशा विश्रांतीनंतर प्रतिभा आणि प्रतिमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि सरळ सरांकडे वळते. सर, विज्ञानाचा वापर अंधश्रद्धेला आवाहन देण्यासाठी आपण म्हणजे खूप केलात, लढाच दिलात त्याच्यासाठी, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. लिखाणाकडे यायचं आहे कारण मला नम्रपणे म्हणते. नाही, थोडक्यात सांगायचं अगदी म्हणजे तुमची इच्छा. विज्ञान आपल्याला काय शिकवतं तर जे काय विश्वाचे गुणधर्म आहेत ते शोधून काढायचे आणि ते शोधून काढताना आपल्याला एका गोष्टीचं भान ठेवावं लागतं की आपण जे काही पाहतो ते खरोखर घडतं आहे, नाहीतर कोणीतरी सांगितलं म्हणून आपण त्यावर विश्वास ठेवला असं नको. जी, तर अंधश्रद्धा म्हणजे तशी असते. बिलकुल. ते कोणीतरी तुम्हाला सांगते ह्याचा या देवाकडे जा या इत किंवा इथं अमुक अमुक तू प्रस्थान काहीतरी कर आणि मग तुला यश मिळेल. पण तुम्ही हे बघत नाही की ह्याच्यात काही तथ्य नाही आहे, तुम्ही ते विश्वास ठेवून जाता, ही अंधश्रद्धा झाली. तर विज्ञानाकडून आपण शिकतो ते पुरावा असल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही आणि त्याचा फायदा आपल्याला दैनंदिन जीवनात होऊ शकतो. कारण आपल्याकडनं मग केवळ उपयोगी अशी कामगिरी होऊ शकते. केवळ करायचं म्हणून केलं आणि खरोखर त्याला काही अर्थ नाही अशा अंधश्रद्धेनं सुरू पोषण केलेलं नको. बरोबर. हे आपण आणि शिकतो. आपणच अधिकारवाणीनं हे जगाला सांगू शकता सर. लिखाणाची सुरुवात त्याच्यामुळेच झाली, या विचारानेच. नाही, लहान मुलांसाठी ज्या गोष्टी लिहिल्या ते. नाही, मी पहिल्यांदा इंग्रजीत लिहित होतो. जी सर, सांगा ना. केम्ब्रिजमध्ये असताना तिथल्या नियतकालिकात जायचं. नंतर भारतात परतल्यावर मग इंग्रजीत लिहित होतोच पण हळूहळू मराठीत आणि हिंदीमध्ये प्रयोग केले. जी. आणि मला ते फार शक्य आहे असं दिसलं आणि असंही आढळून आलं की मराठीत लिहिलेलं आसपासच्या लोकांना जास्त वाचावं असं वाटतं. बरं. इंग्रजी ही जरा परकीय भाषा वाटते. खरं आहे. पण त्या दृष्टीनं तसंच मला माझा अनुभव आहे की एकदा गोरखपूरमध्ये माझं भाषण होतं आणि ते काहीतरी सर्च फॉर एक्स्ट्रा टेरेस्ट्रीयल लाईफ असं होतं, म्हणजे दूर बाहेर परग्रहावर वगैरे मंगळावरचा माणूस बिणूस. तर मी ते लेक्चर तयार करून गेलो. तर स्टेजवर बसलेलो असताना लेक्चर सुरू होण्यापूर्वी ऑर्गनायझर्स म्हणाले की इथं बरीचशी जनता जी आहे, खूप गर्दी झाली तिथं, ते हिंदी भाषिक आहेत. बरं. तुम्ही आपलं लेक्चर हिंदीत देऊ शकता का? ते आयत्या वेळी एकदम ते म्हणाले. माझी तयारी सगळी इंग्रजीत. जी सर. मी म्हटलं बरं, प्रयोग करून बघूया. आणि मी जेव्हा सुरुवात केली देवियो और सज्जनो म्हणून, त्याबरोबर लोकांच्या टाळ्या पडल्या. कारण लोकांना दिसलं की हिंदीत बोललं आपला माणूस आहे. आपला माणूस. हा माझा अनुभव अनेक ठिकाणी होता आणि नांदेडमध्ये नरहर कुरुंदकर व्याख्यानमालेत मला बोलावलं होतं. जी सर. तर 3 लाख व्याख्यानं द्यायची होती. तर ती पहिल्या दिवशी मी असंच ह्याच्यावरती विश्वाच्याबद्दल आणि गंध. तर पहिल्या दिवशी खूप गर्दी होती आणि काही लोकांना बाहेर उभं राहून ऐकावं लागलं. तर त्यांनी ऑर्गनायझर्सना म्हटलं ओपन एअरमध्ये करा.
दुसरं व्याख्यान, तर त्यांना वाटलं की पहिल्या दिवशी वक्त्याला बघायला म्हणून लोक येतात, ते नंतर येणार नाहीत, ते म्हणून आपण परत असंच करूया आताच. तर तसं केलं आणि जास्तच लोक आले आणि ते लोक आता रागावले ते की आम्ही काल तुम्हाला सांगितलं सुद्धा आणि सोय केली नाही. मग आता तिसरं व्याख्यान त्यांनी ओपन एअरमध्ये केलं आणि त्याला जवळजवळ 10,000 अटेंडन्स होते. तर इतकं मोठं पण ही म्हणजे हे भाग्य आपल्याकडेच आहे सर, नाहीतर इतक्या विचार प्रवण व्याख्यानांना नाही सर गर्दी जमत. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे, नम्रपणे म्हणते. मला ना तो किस्सा ऐकायचा आहे सर, की आपण एका विज्ञान परिषदेच्या स्पर्धेमध्ये कथा लिहून पाठवली होती आणि JVNचं उलट नाव करून पाठवलं होतं, तो किस्सा सांगा ना त्या स्पर्धेचा कथेचा. ती मराठी विज्ञान परिषदेची दरवर्षी एक कॉम्पिटिशन होते, त्यामध्ये विज्ञान कथा लिहायची 2,000 शब्दापर्यंत असं रिस्ट्रिक्शन असतं. तर एका वर्षी मी ठरवलं की आपण अप्लाय करायचं आणि त्यांच्याकडं एक गोष्ट पाठवली, कृष्ण व्ह्यूअर म्हणून, म्हणजे ब्लॅक होल. ब्लॅक होल, हा, कृष्ण व्ह्यूअर 74 सालची वगैरे गोष्ट. कृष्ण व्ह्यूअर, कृष्ण व्ह्यूअर, हा, हे मीच तयार केलं नाव. वा. तर त्यानंतर त्याच्यात अर्थात ते लिहिताना नंतर मला वाटलं की परिषदेला माझं हस्ताक्षर परिचित असेल आणि नाव तर माहीतच आहे. तर त्या दृष्टीनं मी माझ्या मिसेसनं सांगितलं की तुम्ही लिहून काढा आणि लिहून काढल्यानंतर कुठल्या नावाखाली द्यायचं. तर मी नारायण विनायक जगताप हे NVJ JVNच्या उलटं आज क्रमाने दिलं आणि त्याप्रमाणे ती पाठवून दिली कुठल्या तरी वेगळ्याच ॲड्रेसमधनं. तर त्यानंतर मी त्याबद्दल विसरून गेलो, पण नंतर मला एकदम एक पत्र आलं की तुमच्या कथेला पहिलं प्राईज मिळालं तर तुम्ही घ्यायला या म्हणून अमुक मीटिंग आहे त्यावेळी. पण मी येऊ शकलो नाही, पण मी त्यांना कळवलं की मी म्हणजे कोण आहे तर लिहिणार. आणि मग ती रक्कम जी होती ती मी त्यांच्याच कार्याकरता मी देऊन टाकली आणि त्या पुढं वाटलं की आपण प्रयत्न करावेत लिहायचं. आणि सुदैवानं ती पहिली गोष्ट मराठी साहित्य संमेलन त्यांच्या अध्यक्षा दुर्गाबाई भागवत त्यांनी त्याची नोंद घेतली आणि ही एक नवीन कथाशैली मराठीत येते आहे, तिला आपण हे करावं, सपोर्ट करावं असं त्यांनी म्हटलं. तर त्यांच्यासारख्या महिलेनं हे करावं तर त्यामुळं मला फार उत्साह वाटला आणि तसं मी एक मराठी विज्ञान कथा लिहायला लागलो. पण खरंच या पिढीसाठी आपल्या अधिकारवाणीनं हे येणं नितांत गरजेचं आहे. म्हणजे अंधश्रद्धेच्या विरोधातही त्याचं काय म्हणू आपण, योग्य दृष्टिकोन त्यांना मिळणं गरजेचं आहे विज्ञानाचा. अनेक थिअरी सर, म्हणजे आपलं नाव घेतलं की बिग बँग थिअरी आणि त्याच्याशी संलग्न प्रश्न आणि इतर थिअरीजबद्दल बोललं जातं. वेळेचा थोडा अभाव आहे म्हणून थोडंसं बोलायला आवडेल याच्याबद्दल. अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे बिग बँग महास्फोट अशा स्फोटामध्ये विश्व निर्मिती झाली असं सर्वसाधारणपणे गृहित धरलं जातं. माझ्या मते त्यासाठी डायरेक्ट प्रूफ नाही आहे, त्यामुळं मी जसे अंधश्रद्धेचा तो एक भाग होतो तर आपण ऑल्टरनेटिव्ह कॉस्मॉलॉजी म्हणजे बिग बँग वगळून तिथं वेगळ्या प्रकारे सुरुवात विश्वाच्या पास्ट आणि फ्युचरची चर्चा असेल
ते करावं असं माझं मत असतं आणि त्या दृष्टीनं काही प्रयत्न माझे चालू आहेत. जी सर. सर थोडंसं मुलींबद्दल बोलायचं आहे, कारण आज त्यासुद्धा म्हणजे गीता गिरीजा त्यासुद्धा दोघी जणी आपल्याच सारख्या म्हणजे सायन्स हा विषय घेऊन आणि तिसरी पण आली आहे लीलावती. हो मला माहिती आहे, पण ती भारतात आहे ना, अर्थात तिचाही उल्लेख करीनच मी. मला थोडंसं लेकींबद्दल सांगा ना, गीता गिरीजा आणि लीलावती. त्या तिघींचं जे शैक्षणिक आवड निवड वगैरे जे सगळं होतं ते त्यांनीच केलेली आहे. आम्ही त्यांना अमुक शिक अमुक कर वगैरे असं म्हटलं नाही, फक्त त्यांना म्हटलं जे काही कराल ते अगदी आपलं मन लावून करा. आणि माझा एकंदर इतर विद्यार्थ्यांना हेच सांगणं असतं की सगळं काही तुम्ही ज्या आवडेल प्रमाणे करताय ते करा, पण त्याला पूर्ण सपोर्ट देऊन. बरोबर. तर गीता गिरीजा लीलावती यांनी वेगवेगळे विषय घेतलेत. माझ्या आमचा विषय घेतला मंगळाचा गणित किंवा माझ्या ॲस्ट्रॉनॉमी असं नाही. तर आणि आपल्या विषयात त्यांनी चांगलं काम केलं आहे. गीताचं ह्याच्यामध्ये आपल्या मलेक्युलर बायोलॉजीमध्ये छान काम चाललं आहे. बरं. गिरीजाचं सायंटिस्ट आहे ती पण. हां, आता पण सायंटिस्ट आहे. सायंटिस्ट आहे, तिघी सायंटिस्ट. तिघी सायंटिस्ट आहेत, हेच मला सरांच्या मुखातून ऐकायचं होतं. आणि तर गिरीजा ही ह्याच्यामध्ये आहे, सॉफ्टवेअर हार्डवेअर. अलीकडच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये जे काही चाललं तिथंच ती राहते पण. आणि लीलावती इथं भारतात काम करते, तिचंही काम असं उत्तम चाललंय. छान असत. आपले शब्द असेच साठवत ठेवावेसे वाटतात आणि हीच इच्छा मला खात्री आहे की प्रत्येक माणसाची, प्रत्येक प्रेक्षकाची जे ऐकतायत त्यांची असणार आहे. त्यांना काय सांगावं असं वाटतं सर? मी साधारणपणे असं म्हणेन की आपण विज्ञान युगात वावरतो तेव्हा विज्ञानाचं महत्त्व ओळखलं पाहिजे. जी सर. आणि आपल्या अंधश्रद्धा ज्यांच्याशी विज्ञानाची सतत लढाई चालू असते त्या अंधश्रद्धा आपण काढून टाकल्या पाहिजेत. आणि त्यासाठी कधीकधी पुष्कळ प्रयत्न करावा लागेल, परंतु तो करा आणि तुम्हाला विज्ञान युगात वावरल्याचे एकंदर फायदे तुम्हाला मिळतील. आणि तुमच्या आनंदावरती तुमचा हक्क असेल, कारण तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून विज्ञानावर विश्वास ठेवलेला आहे. सर मी मनापासून आभार मानते की आपण आम्हाला वेळ दिलात, प्रतिभा आणि प्रतिमाच्या प्रेक्षकांशी आपण गप्पा मारल्यात आणि आयुकामध्ये येण्याची आम्हाला संधी दिलीत. पण आपला निरोप घेण्याआधी अजून एक नम्र विनंती, आमची एक स्वाक्षरीची आठवणीची वही आहे त्याच्यात आपण स्वाक्षरी द्यावी आणि तिने आमच्या प्रेक्षकांना दाखवी. केवळ